नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी उरण हा ज्वालामुखीच्या तोंडावर वसलेला तालुका असल्याचं वारंवार समोर येत आहे या तालुक्यात के केंद्र आणि राज्य सरकारचे महत्वाचे प्रकल्प आहेत त्या जे एन पी ए बंदरावर आधारित मालाची हाताळणी करणाऱ्या गोदामाची निर्मिती शासकीय नियमांची पायमल्ली करून होत असल्याचं चित्र पाहावयास माहित आहे त्यामुळे अनेक वेळा या परिसरातील गोदामांना आगी लागल्याच्या घटना घडत आहेत उरण तालुक्यात औद्योगिक विकास मोठ्या प्रमाणात होत असताना येथील नागरिक मात्र भीतीच्या सावटाखाली जगत आहेत नुकतंच म्हणजेच दिनांक आठ जानेवारी रोजी विंधणे ग्रामपंचायत हद्दीतील कंठवली येथील सामवेद लॉजिस्टिक या मालाची हाताळणी करणाऱ्या गोदामाला भीषण आग लागली यामुळे परिसरातील नागरिक चांगलेच हादरले होते अशीच एक दुर्घटना पुन्हा उरण तालुक्यात घडली आहे उरण तालुक्यात जासाई ग्रामपंचायत हद्दीतील मालाची हाताळणी करणाऱ्या वैष्णो लॉजिस्टिक गोदाममध्ये आग लागल्याने हे गोदाम देखील आगीच्या भक्षस्थानी सापडलं या आगीत कामगार थोडक्यात बचावले असल्याची माहिती कामगारांकडून मिळते आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे सोमवार दिनांक पंधरा जानेवारी रोजी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास ही आग लागली यात लागोपाठ तीन ते चार स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती मिळते या घटनेची माहिती सिडको जे एन पी ए अग्निशमन दलाला मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले दोन वर्षांपूर्वी याच वैष्णव लॉजिस्टिकमध्ये भीषण स्फोट होऊन आग लागली होती या स्फोटात कामगारांना आपले जीव गमवावे लागले होते यावेळी संबंधित प्रशासनानं गोदाम मालक आणि ठेकेदाराची पाठराखण करून या प्रकरणावर पांघरून घालण्याचं काम केलं होतं त्यातच आता पुन्हा कामगार आणि स्थानिक रहिवाशांच्या जीवाशी खेळत असल्याने वैष्णव लॉजिस्टिक पार्क गोदामाला पुन्हा एकदा आग लागली कामगारांच्या सावधगिरीमुळे कामगार थोडक्यात समोर या घटना सतत घडत असल्याने रहिवाशांमध्ये संतापाची लाट उसळली असून या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून गोदाम मालक आणि संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे वादळवारा लाईव्ह साठी अनंत नारंगीकर उरण नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन